येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या क्षणाला ऐतिहासिक बनवण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी मोजक्याच मंडळींना निमंत्रित करण्यात आलं असताना पुण्यातील केशव शंखनाद पथकाला देखील खास निमंत्रित करण्यात आलंय. याबाबतचं पत्र श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना दिलंय. ही बाब पुण्यासाठी खूपच अभिमानाची मानली जाते. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागली आहे. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या 18 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. एकीकडे श्रीरामांच्या मूर्तीचं वस्त्र हे खास पुण्यात बनतंय, तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील तब्बल 111 वादक हे अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहेत. याबाबत पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन म्हणालेत की गेल्या अनेक वर्षांपासून केशव शंखनाद पथकाच्या माध्यमातून पुण्यातील मंदिरांमध्ये तसेच धार्मिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीत शंखनाद करण्यात येतोय. आमच्या पथकात 500 हून अधिक वादक आहेत, यात 90% महिला आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 5 वर्षांपासून ते 85 वर्षांपर्यंत वयोगटातील वादकांचा समावेश आहे. आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं याचा आम्हाला खूप आनंद झालाय. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी पथकाचे 111 वादक 18 जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत.